सुस्वागतम बालमित्रांनो सुस्वागतम गोष्टीचा शनिवार इयत्ता पाचवी सहावी गोष्टीचं नाव इच्छापत्र सौजन्य प्रथम बुक्स लेखक अनिस आझमी चित्रकार जुही अग्रवाल अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्याचा हा उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच ही गोष्ट पहा या व्हिडिओमधून मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे गोष्ट शेवटपर्यंत पहा चित्रांचं निरीक्षण करा वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आजची गोष्ट आहे इच्छापत्र एखाद्याला अर्धा उंट देता येईल का कसा देता येईल अब्दुल्ला बिन साद आणि त्याची बायको रुकैया यांच्या पारंपरिक शहानपणाची आणि बुद्धिमत्तेची ही गोष्ट तीन मुलांमध्ये उंटाची वाटणी करणं ही सोपी गोष्ट नव्हती कशी टाळली मुलांमधली भांडणं रुकैया खातूनने पाहूया या व्हिडिओमधून बालमित्रांनो या पुस्तकाची वाचन पातळी तीन आहे आपले आपण वाचू शकणाऱ्या मुलांसाठी ही गोष्ट हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे पाहूया तर मग गोष्ट इच्छापत्र आपल्या आज्या किती छान छान गोष्टी सांगतात ना माझी आजीही मला अशाच मजेशीर गोष्टी सांगायची भारतातल्या गोष्टी अरबी गोष्टी इराणमधल्या गोष्टी तुरानमधल्या गोष्टीच गोष्टी तिनं सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आता मला आठवतही नाहीत पण काही गोष्टी मात्र माझ्या मनात अगदी घर करून राहिलेल्या आहेत काल परवा सांगितल्यासारख्या माझ्या मनात त्या ताज्या टवटवीत आहेत तिनं सांगितलेली एक सुंदर गोष्ट मला आठवते तिचं नाव होतं उपदेश खूप खूप वर्षांपूर्वी इजिप्तमधल्या एका खेड्यात अब्दुल बिन साद हा उंटांचा व्यापारी राहत होता त्याच्याकडे जातिवंत उत्तम दर्जाचे अनेक उंट होते त्या उंटांच्या अंगावर सशासारखे पांढरे शुभ्र केस होते स्वतःच्या मुलांवर असावं तसं अब्दुल्लाचं आपल्या उंटांवर प्रेम होतं वर्षातून एकदा भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात तो आपले उंट विकायचा आणि भरपूर पैसे मिळवायचा मग पुढे तो जुन्या नव्या उंटांची मोठ्या प्रेमाने काळजी घ्यायचा आणि उंटांची पैदास वाढवायचा अब्दुल्लाची बायको प्रेमळ आणि प्रामाणिक होती बायको आणि तीन मुलं यांच्यासह तो झोपडीत गुण्या गोविंदाने संसार करत होता त्याच्या झोपडीजवळ उंट ठेवलेले होते खजुराच्या झाडांखाली पानांचा रवत करणारे अनेक देखणे शुभ्र उंट पाहताना खूप छान वाटे काही काळानंतर अब्दुल्लाचं आणि त्याच्या बायकोचं वय झालं ते दोघं थकले अशाच एका रात्री जेवण झाल्यानंतर अब्दुल्ला बिन साद आपल्या तीन मुलांना जवळ बोलावून म्हणाला मुलानो आता माझं वय झालं आहे वय जसजसं वाढेल तसतसं दिवसेंदिवस माझं शरीर थकत चाललं आहे मी अलीकडे नेहमी आजारी पडतो माझं काही खरं नाही मी काय आज आहे तर उद्या नाही मी गेल्यावर आपल्या आई आईची काळजी घ्या आपापसात भांडत बसू नका माझ्याजवळ तुम्हाला देण्यासारखं फार काही नाही पण जे काही आहे त्याचं इच्छापत्र मी करून ठेवलं आहे ते धान्याच्या रांजणात आहे त्यानंतर काही दिवसातच अब्दुल्ला हे जग सोडून गेला एका सकाळी त्याच्या बायकोला आणि मुलांना तो त्याच्या अंथरुणात निपचित पडलेला दिसला अब्दुल्लाला जाऊन तीन दिवस झाल्यानंतर त्यांचं रडणं थांबलं आणि त्यांना वडिलांच्या इच्छापत्राची आठवण आली त्याच्या मुलांनी धान्याच्या प्रत्येक रांजण पाहिला आणि शेवटी त्यांना एका रांजणाच्या तळाशी प्लॅस्टिकच्या कागदात गुंडाळलेली एक चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी उघडल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे रितसर असं केलेलं इच्छापत्र नाही वडिलांनी आपल्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी केलेल्या काही सूचना होत्या मुलांनो तुम्हाला तिघांनाही मी तुमच्या आईची काळजी घ्यायला सांगितली आहे तुमच्या निर्णयांबाबत तुम्ही तिला वेळोवेळी कळवत चला तुम्ही प्रवासाला निघालात तर तिला अगोदर कळवून मग बाहेर पडा अहमद तू सर्वात थोरला आहेस तेव्हा तुझी जबाबदारी मोठी आहे तुला तुझ्या मोहम्मद आणि मुकर्रम या धाकट्या भावंडांची काळजी घ्यावी लागेल अहमद तू थोरला आहेस घरात लग्नकार्य मृत्यू किंवा अशाच काही महत्वाच्या घटना घडतील तेव्हा तुला हजर राहावं लागेल मोहम्मद तू मधला भाऊ असल्याने तुला तुझ्या थोरल्या भावाचा मान राखावा लागेल आणि धाकट्या भावाला काय हवं नको ते बघावं लागेल तुला आईचा मान राखावा लागेल आणि तिला प्रेम द्यावं लागेल मुकर्रम तू सर्वात धाकटा आणि आईच्या जवळचा आहेस आईला जे काही हवं असेल ते पुरवण्याची जबाबदारी तुझी आणि तुझ्या भावाची थोरल्या दोन्ही भावांचा मान राग आता मी नाही तेव्हा तुझ्यासाठी हे दोन थोरले भाऊच माझ्या जागी आहेत असं समज मुलांनी वरपासून खालपर्यंत ते पान वाचलं याला इच्छापत्र म्हणणं कठीण होतं हे तर उपदेशपत्र होतं फक्त त्यांची आई नंतर म्हणाली त्या रात्री तुमच्या वडिलांनी दोन पानं लिहिली होती त्यांपैकी एकच पान तुम्ही वाचलेलं आहे ती त्यांना म्हणाली जरा नीट बघा दुसरं पान त्या पानालाच चिकटून बसलेलं असेल अहमदनं जेव्हा पानाचा कोपरा चोळून पाहिला तेव्हा त्याला पहिल्या पानाला खरोखरच दुसरं पान चिकडल्याचं आढळलं आढळलं मुलांचे चेहरे आता उजळले सर्वात थोरला असणारा अहमद म्हणाला अब्बांनी लिहिलेलं इच्छापत्र अखेर मिळालं देवाची कृपा म्हणायची मोहम्मद आणि मुक्करम म्हणाले वाच वाच लवकर वाच अहमद वाचू लागला अल्लाची साक्ष ठेवून मी हे लिहिलं आहे माझ्या मृत्यूनंतर माझे घर हे मी माझ्या बायको रुक्क्याच्या खातून हिला देण्यात यावे ते स्वतःकडेच ठेवायचे की मुलांना द्यायचे की विकायचे याबाबतचा निर्णय ती स्वतःच घेईल एक घर सोडल्यास माझी दुसरी कुठलीही मालमत्ता नाही तरीसुद्धा माझ्या मृत्यूनंतर माझे उंट माझी बायको आणि मुलं यांना देण्यात यावेत सर्वात दणकट निरोगी आणि देखणा उंट माझ्या बायकोला देण्यात यावा उरलेले उंट माझ्या मुलांना देण्यात यावेत माझ्या बायकोने तिचा उंट घेतल्यानंतर उरलेल्या उंटांपैकी अर्धा हिस्सा हा अहमदला देण्यात येईल मोहम्मदला एक तृतीयांश आणि मुकर्रमला एक नवांश हिस्सा देण्यात येईल अब्दुल बिन सातकडे तो मेला तेव्हा अठरा उंट होते सर्वोत्तम उंट हा रोकया खातून हिला दिल्यावर सतरा उंट उरत होते अहमदने सतरा उंटांचा अर्धा हिस्सा मागितला पण त्याला आठ आणि अर्धा म्हणजे साडेआठ उंट कसे काय देणार अर्धा उंट कसा द्यायचा हे कुणालाच सांगता ये त्याच पद्धतीनं मोहम्मदने एक तृतीयांश आणि मुकर्रमनं एक नवमांश हिस्सा मागितला अशी आडनीळ वाटणी करणं ही अवघडणे अशक्य गोष्ट होती तीन भावंडांमध्ये यावरून भांडणं सुरू झाली कुणीही आपल्या हिश्शापेक्षा कमी उंट घ्यायला तयार नव्हता त्यांची आई वैतागली म्हणाली तुमच्या वडिलांचं दफन करून येतो न येतो तोच तुम्ही एकमेकांचे शत्रू झालात का एकमेकांशी भांडायला लागलात का आपल्या भांडणामुळे आईला दुःख झालं आहे हे सर्वात धाकट्या मुकरमचं लक्षात आलं इच्छापत्रातील वडिलांचा सल्ला त्याला आठवला आम्ही तू आमच्यात सर्वात शहाणी आहेस आम्ही काय करावं हे तूच सांग ना वडिलांचा उपदेश मोहम्मदला आठवला आपल्या धाकट्या भावाच्या सुरात सूर मिसळून तो म्हणाला खरंच अम्मी तू काही सल्ला देशील आम्हाला वडिलांनी केलेल्या आईच्या इच्छेचा पहिल्यांदा मान राखा हा उपदेश अहमदलाही आठवला अम्मी तुला काय वाटतंय त्यानं आईला प्रश्न केला आईनं थोडा वेळ विचार केला मग ती म्हणाली पहिल्यांदा मी माझा उंट तुमच्या उंटात मिसळते आता किती उंट झाले अठरा मुलं जोरात ओरडली त्यावर आई म्हणाली आई त्यावर म्हणाली अगदी बरोबर अहमद तू सर्वांपेक्षा वयाने मोठा आहेस आणि वडिलांच्या इच्छापत्रानुसार तुला उंटांचा अर्धा वाटा मिळणार आहे तेव्हा तू तु तु तुझे नऊ उंट घे मोहम्मद तुला इच्छापत्राप्रमाणे एक तृतीयांश उंटी मिळणार आहेत आता अठराचा एक तृतीयांश म्हणजे सहा उंट तुला मिळणार आहेत आणि मुकरम वडिलांच्या इच्छेनुसार तुला एक नवांश उंटी मिळणार म्हणजे अठराचा एक नवांश होतो दोन तेव्हा तुला दोन उंट प्रत्येकाला वडिलांच्या इच्छापत्रानुसार वाटा मिळाला ना झालं समाधान अहमद म्हणाला होय मी मला नऊ मोहम्मदला सहा आणि मुकरमला दोन उंट मिळाले आमच्या उंटांची बेरीज झाली सतरा अरे चा ही गंमतच झाली की आणि तुझा तुला उंट परत मिळाला आई हसली म्हणाली तुमचे वडील हे खरे आणि नेक इन्सान होते सच्चा आणि प्रामाणिक माणूस बालमित्रांनो कशी वाटली गोष्ट इच्छापत्र खूपच सुंदर मित्रांनो ही गोष्ट तुमच्या मित्रांपर्यंत जरूर पोचवा इतरांना सुद्धा ही गोष्ट सांगा हा व्हिडिओ त्यांना पाहायला नक्की सुचवा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद